राहता तालुक्यातल्या गणेशनगर येथे दुधाचे दर घसरल्यानं भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर दुग्धाभिषेक करत मुख्यमंत्री आणि शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी रांजणगावचे उपसरपंच अनिल गाढवे यांनी बोलताना सांगितलं की शेतकऱ्यांना दूध व्यवसायासाठी रात्रंदिवस कष्ट करावे लागतात. खाद्यपेंड यांचे भाव ज्या प्रमाणात वाढत आहेत त्या प्रमाणात दुधाचे दर खूप कमी आहेत. पिण्याचं पाणीसुद्धा 20 रुपये लिटर आहे. तर शासनाने याचा विचार करता शेतकऱ्यांना योग्य तो दर द्यावा. तर भूमिपुत्र संघटनेचे राहता तालुका अध्यक्ष सुमित गाढवे म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल. शेतकरी संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळ्यावर दूध ओतून मुख्यमंत्र्यांच्या या ठिकाणी निषेध करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. आता शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन तीव्र करण्यात येईल. गणेशनगर, रांजणगाव सर्व दूध उत्पादकांच्या वतीनं या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो की या ठिकाणी दूध उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना किती अहोरात्र किती प्रयत्न करावे लागतात आणि बाकीचे खाद्याचे भाव, मेंढीचे भाव ज्या प्रमाणामध्ये वाढू राहिले आहेत त्या प्रमाणात दुधाचे दर खूप कमी आहेत. आपण 20 रुपये लिटर या ठिकाणी पिण्याचं पाणी लोकांना देतो, परंतु या ठिकाणी दुधाचे दर खूप त्या प्रमाणात कमी आहेत. तर आमचं सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी अशी या ठिकाणी शासनाला विनंती करतो, भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी मी शासनाला विनंती करतो की आपण या महाराष्ट्रभर चाललेल्या या आंदोलनाची दखल घेऊन शेतकऱ्यांना या ठिकाणी योग्य दर देऊन शेतकऱ्यांचा या ठिकाणी न्याय मिळून द्यावा अशी या ठिकाणी मी मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी गणेशनगर रांजणगाव दूध उत्पादकांच्या वतीने विनंती करतो. यावेळी श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक नितीन गाढवे, राजेंद्र गाढवे, मच्छिंद्र गाढवे, दत्तात्रय कासार, नवनाथ गाढवे, उमेश कासार, गोरख आहेर, गणेश घोरपडे, किरण नळे, बाबासाहेब गाढवे, अक्षय जाधव, भाऊसाहेब घोगळ, महेश आहेर, भाऊसाहेब गोरे, भास्कर गाढवे, बिलबिले, संजय अवताडे, बाबा भवर आणि गणेश परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर अविनाश डोखे, एसएन मीडिया, राहता.